हे फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण नागपूर व ठाणे जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. आणि आत्तापर्यंत बऱ्याचशा जिल्हा परिषदांची ही माहिती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. नवीन सिलेबसनुसार आहे, वन लाइनर स्वरूपात आहे, तसंच वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण नागपूर जिल्हा परिषदेची माहिती पाहूयात आणि त्याच्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेची. तर नागपूरमध्ये ग्रामसेवक या पदासाठी आलेले अर्ज आहेत 2023 असे एकूण अर्ज आलेले आहेत ग्रामसेवक या पदासाठी 2023. त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी 69 अर्ज आलेले आहेत. आरोग्य सेविका या पदासाठी 2649 अर्ज आलेले आहेत. आरोग्य शेवट 40% 2677. आरोग्य शेवट 50% 2702 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर या पदासाठी 1565 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी 77 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक एक्सटेन्शन ऑफिसर म्हणजे सांख्यिकी विस्तार अधिकारी या पदासाठी 99 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी 508 अर्ज आलेले आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी 514 अर्ज आलेले आहेत. सिनियर ॲसिस्टंट या म्हणजे वरिष्ठ लिपीसाठी 174 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतरचं पाहता वरिष्ठ लिपीत 174 आलेले आहेत. लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधन पर्यवेक्षकसाठी 32 अर्ज आलेले आहेत. ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर या पदासाठी 222 अर्ज आलेले आहेत. सिनियर ॲसिस्टंट अकाउंटंट यासाठी 55 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतरचं पद आहे पा ज्युनियर ॲसिस्टंट अकाउंटंट या पदासाठी 356 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर ॲसिस्टंट म्हणजे लिपिक पदासाठी 1034 अर्ज आलेले आहेत. सुपरवायझर या पदासाठी 1255 अर्ज आलेले आहेत. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी 1837 अर्ज आलेले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग या पदासाठी 1641 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ॲसिस्टंट हा. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी 124 अर्ज आलेले आहेत. असे 19513 अर्ज नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत. आता आपण ठाणे जिल्हा परिषदेची माहिती पाहूया. तर या ठिकाणी पहा, ठाणे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शेवट महिलेसाठी 128 अर्ज आलेत. आरोग्य शेवट पुरुषासाठी 18 अर्ज आलेले आहेत. आरोग्य पर्यवेक्षकसाठी 2 अर्ज आलेत. ग्रामसेवक कंत्राटीसाठी 18 अर्ज आलेले आहेत. एकूण किती जागा आहेत ती माहिती आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे फक्त एकूण किती जागा आहेत त्याचीच माहिती आलेली आहे. अर्जांची माहिती आलेली नाही, त्याबद्दल सॉरी म्हणतो, माफ करा. नागपूर जिल्हा परिषदेची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लिपिक टंट्रलेटर भरती 85 प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सिनियर ॲसिस्टंट आणि ज्युनियर ॲसिस्टंट या पदासाठी उपयुक्त आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लिपिक टंट्रलेटर भरती 85 प्रश्नपत्रिका संचे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.